हीच इच्छा असते की आपलाही चेहरा नितळ सुंदर आणि चमकदार दिसावा. तुम्हाला मी इथे स्क्रीनशॉट दाखवेल, तो स्क्रीनशॉट आणि माझा चेहरा याच्यामध्ये तुम्ही फरक सांगा. आणि हा जो मी तुमच्याकडे स्क्रीनशॉट शेअर करणार आहे त्याचा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूबवरती आहे, तो जाऊन देखील तुम्ही बघू शकता. त्या चेहऱ्यामध्ये आणि आताच्या माझ्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक मिळेल. त्याच्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे नियमित आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं. जर तुम्ही नियमित तुमच्या चेहऱ्याची काळजी घेतली नाही तर तो दिवसेंदिवस डल पडत जातो, चेहऱ्यावरती सुरतुके यायला लागतात, काळे डाग धब्बे, त्याचबरोबर ते आपल्या चेहऱ्यांवरती जे आपण तीळ म्हणतो ते तीळ देखील यायला लागतात, वांग यायला लागतो. हे आपण चेहऱ्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ह्या सगळे प्रॉब्लेम्स यायला लागतात. मग आज मी तुमच्यासाठी असा फेसपॅक शेअर करणार आहे जो खरंच तुमच्या चेहऱ्याला सुंदर नितळ आणि गोरी त्वचा बनवेल आणि तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग धब्बे आहेत ना ते पूर्णपणे कमी करेल. मसूरच्या डाळीबद्दल तुम्ही तर ऐकलंच असेल, किती जरी तुम्ही सर्च केलं, किती जरी याचा शोधाशोध केली तरी तुम्हाला हेच मिळेल की तुम्हाला जर नितळ सुंदर गोरी आणि चमकदार त्वचा हवी असेल तर त्याच्यासाठी गरजेचं आहे ती ही लाल कलरची मसूरची डाळच तुम्हाला सुंदर आणि एकदम छान तुमचा चेहरा मुलायम बनवेल. मग त्याच्यासाठी आज आपण ही मसूरची डाळ एक चमचा वापरणार आहोत. ही मसूरची डाळ काय करते, याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि याच प्रोटीनची गरज असते ती आपल्या त्वचेला. मग त्याच्यासाठी गरजेचं आहे की या डाळीचं सेवन देखील करा, खा देखील, आणि या डाळीचा तुम्ही मास्क देखील लावू शकता. याच्यामध्ये आता आपला त्वचा या मसूरच्या डाळीमुळे का सुंदर मुलायम आणि चमकदार दिसते तर याच्यामध्ये विटॅमिन बी भरपूर मात्रामध्ये असतं. विटॅमिन बी काय करतं तर ज्या लाल रक्तकोशिका आहेत त्यांचं उत्पादन वाढवण्यास मदत करतं आणि लाल रक्तकोशिकांचं उत्पादन वाढल्यामुळे आपल्या त्वचेला किंवा आपल्या कोशिकांना ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर मात्रामध्ये होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या स्किनला भरपूर मात्रामध्ये झाल्यामुळे आपली त्वचा आहे ती चमकदार सुंदर आणि मुलायम होण्यास सुरुवात होते. आता इथे मी मसूरची ही डाळ घेतलेली आहे, ती तुम्ही मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायची आहे, एकदम बारीक करायची आहे. जर मोठे दाणे ठेवलं तर काय होतं ना की आपल्या चेहऱ्यावरती स्क्रब झाल्यासारखं होतं. आपल्याला चेहरा दररोज बेसवरती स्क्रब करायचा नाही. तुम्ही बघू शकता एकदम बारीक, एकदम आपल्याला काय करायचं आहे, कपड्यातून किंवा चाळणीने व्यवस्थित चाळून बारीक तुम्हाला पीठ काढून घ्यायचं आहे आणि मोठी भरड आहे ती तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही स्क्रब वापरता त्यावेळेला तुम्ही ती वापरू शकता. आता दुसरे घ्यायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला माहितीच असेल की तांदळामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी असतं जे आपल्याला सूर्याच्या किरणापासून आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. आता इथं व्हिटॅमिन सीसाठी मी लिंबाची वरची साल किसून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर संत्र्याच्या सालीची पावडर असेल ती देखील तुम्ही वापरू शकता, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथे लिंबाची जी वरची साल आहे ती पाव चमचा मी इथे किसून वापरलेली आहे. ही देखील व्हिटॅमिन सीचं मोठं काम करतं. आपल्या चेहऱ्यावरचे जे तीळ आहेत ना ते तीळ किंवा चेहऱ्यावरचा डाग धप्पा जे आहे ते घालवण्याचं काम हे व्हिटॅमिन सी करतं. जर व्हिटॅमिन सी जर तुम्ही रोज तुमच्या चेहऱ्याला लावलं ना तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आता याच्यामध्ये मी थोडंसं मध वापरलेलं आहे आणि हे मिक्स करण्यासाठी दही वापरलं आहे. इथे तुम्ही दही, दूध किंवा गुलाबजल काही वापरू शकता. माझी चेहरा जास्त कोरडी आहे त्याच्यामुळे मी इथे दही वापरलेलं आहे. जर तुमचा चेहरा ऑइली असेल तर तुम्ही इथे दूध किंवा गुलाबजल देखील वापरू शकता. चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही घरगुती पद्धतीचा आपण बनवलेला जो फेसवॉश आहे तो देखील वापरू शकता आणि व्यवस्थित चेहरा धुवून घेतला नंतर तुम्हाला हा जो फेसपॅक आहे तो फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरती लावून ठेवायचा आहे आणि हा रात्री तुम्हाला हे सगळं करायचं आहे, दिवसा नाही करायचं आहे. जर दिवसा तुम्हाला चेहरा डल वाटत असेल तर दिवसा देखील लावू शकता, पण जास्त चांगला रिझल्ट आपण ज्याला म्हणतो तो तुम्हाला रात्री लावल्यामुळे याचा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्या, चेहरा स्वच्छ आहे का याची काळजी घ्या. स्वच्छ चेहरा असेलच तर तुम्हाला याचा चांगला आणि उत्तम
त्याचा रिझल्ट मिळेल. चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की दह्याऐवजी, मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही दह्याऐवजी दूध किंवा गुलाब पाणी देखील वापरू शकता. ज्यांची ड्राय स्किन आहे आणि ज्यांची स्किन 30 वरती आहे त्यांच्या चेहऱ्यावरती जे तेल आहे ते कमी प्रमाणात बनतं, म्हणून इथे मी दही वापरलेलं आहे. दही काय करतं, आपल्या चेहऱ्याला डल पडून देत नाही, चेहरा एकदम छान मॉइश्चराइज ठेवतं, त्याच्यामुळे इथे दही वापरलेलं आहे. दही दह्यामध्ये देखील विटॅमिन सी असतं, त्याचबरोबर लॅक्टिक ॲसिड असतं, हे आपल्या चेहऱ्यासाठी जास्त उपयुक्त असतं. आता फेसपॅक कधीच 100% सुकून द्यायचा नाही, हा तुम्हाला 70-80% सुकवायचा आहे. 100% सुकल्यामुळे काय होतं ना, एकदम चेहरा खेचला जातो आणि चेहरा कोरडी पडते, त्याच्यामुळे चेहऱ्यावरती जास्त सुरतुक्या पडण्याची शक्यता असते. आता हा फेसपॅक लावल्यानंतरच तुमचा चेहऱ्यावरती तुम्हाला वाटेल की काहीच लावण्याची आवश्यकता नाही, इतका छान आणि ग्लोईंग तुमचा चेहरा बनेल. पण याच्यामधली दुसरी स्टेप आहे ती देखील खूप आणि खूप महत्त्वाची आहे. 7 तुम्हाला रिझल्ट हवा असतील तर गरजेचं आहे ही दुसरी स्टेप देखील करणं. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, कोरफडीचा छोटासा एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर केलेला एकदम थंड तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे. जोपर्यंत हा कोरफडीचा तुकडा संपत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती हळूवार पद्धतीनं मसाज करत तुम्हाला हा सुकवायचा आहे. फॅनच्या खाली हवेकडं जाऊन तुम्हाला हा सुकवायचा नाही. जितका तुम्ही हा मसाज कराल आणि जितक्या जास्त प्रमाणात मध्ये तुम्ही याचा मसाज करून तुमच्या चेहऱ्यावरती हे कोरफडीचे जेल आहे ते आतमध्ये जाईल, तितकाच तुम्हाला चांगला रिझल्ट आणि बेस्ट याचे रिझल्ट तुम्हाला 7 दिसतील. 7 मी शब्द देते की तुमचा चेहरा तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच ग्लोईंग सुंदर चमकदार नितळ त्वचा मिळेल. तुम्हाला आधीचा एक फोटो काढून ठेवा आणि 7 दिवसानंतरचा एक फोटो काढून ठेवा, बघा तुम्हाला तुमच्या फोटोमध्ये विजिबल रिझल्ट म्हणतात तसे विजिबल रिझल्ट दिसायला लागतील. पण त्याच्यासाठी गरजेचं आहे की व्यवस्थित हळूवार पद्धतीनं हा मसाज करत हे जे जेल आहे कोरफडीचं जेल आहे ते सुकवणं. जर तुमचा चेहरा व्यवस्थित असेल तुम्ही मार्केटमधली क्रीम देखील वापरू शकता, पण घरगुती पद्धतीनं आपण जर उपाय करत असेल तर पूर्णपणे घरगुती पद्धतीचा वापर करा. बरेच जण म्हणतील आम्हाला सूट होत नाही, मग त्यावेळेला तुम्ही मार्केटवालं गुलाब जेल वापरलं देखील चालेल. पण जे तुम्हाला ओरिजिनल देतं, ऑर्गॅनिक देतं, तसं कोणतंही प्रोडक्ट देत नाही.